क्या हुआ जो मैदान हारे अभी सब कुछ नहीं हारे क्या नहीं हारे वो अधम में साहस वो इच्छा शक्ति जो सर झुकाने और सर कटाने को तैयार नहीं बाबर नमस्कार मित्रों आज आपका टॉपिक है लेटर मुगल्स उत्तर मुगल्स पाऊ अपन डीप मे काही धरणाचा समाज हा टॉपिक किचकट आहे किचकट आहे पण आपण याला एकदम इझी करून पाहू इंटरेस्टिंग बनवून टाकू पहा उत्तर मुघल्स याचा कार्यकाल आहे आपण नाही काय पाहू सगळं उत्तर मुघल सतराशे सात ते अठराशे सत्तावन्न प्रारंभिक मुघल कोणते होते सहा जण आढळते प्रारंभिक मुघलमध्ये बाबर हुमायू अकबर जहागीर शहाजा आणि औरंगजेब यांच्याबद्दल हे मध्ययुगीन भारतात येते यांच्याबद्दल आपण जेव्हा मध्ययुगीन भारत सुरू करू एकदम डीपमध्ये पाहू बाबर सध्या पाहून घेऊ बाबरचा कार्यकाल आहे पंधराशे सव्वीस तीस हुमायू पंधराशे तीस चाळीस पंचावन्न छप्पन मदात शेरशाह सूर्य आला होता अकबर पंधराशे छप्पन सोळाशे पाच जहागीर त्यानंतर शहाजहा आणि आपल्यासाठी महत्त्वाचं आहे औरंगजेब सोळाशे अठ्ठावन ते सतराशे सात सतराशे सातमध्ये औरंगजेबाचा मृत्यू होते औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर और उत्तर मुघल काल सुरू होतो इकडे इकडे चार्ट दिला आपण पण हा चार्ट आपण डिस्कस करण्याच्या अगोदर डायरेक्ट टॉपिक वर जाऊ तो शेवटी डिस्कस करू बादूर शहा प्रथम औरंगजेब औरंगजेबाचा मृत्यू झाला सतराशे सातमध्ये आणि त्याचा उत्तर अधिकारी कोण म्हणजे आता राजा कोण बनणार बादशाह कोण तर त्याचे तीन उत्तर अधिकारी होते एक होता मुअज्जम तीन मुलं त्याचे आजम आणि कामबक्ष मुअज्जम आजम आणि मुअज्जम मुअज्जमनं आजम आणि कामबक्षला हरवलं आणि स्वतः बादशाह बनते आणि उपाधी धारण करते शाहेबे बेखबर त्याचं ते नाव तेव्हापासून चेंज होते मुगज्जमत बहादूर शाह प्रथम हा असा राजा आहे हा का त्रेसष्ट वर्षी राजा झाला दोन भावालयानं मारलं आजम आणि कामबक्ष आजमला हार, हरवलं जजाऊच्या युद्धात आणि कामबक्षले हरवलं बिजापूरच्या युद्धात खतरनाक लढाई मुगज्जम हा जेव्हा मुगल्जम जेव्हा गादीवर बसला ना हा स्वतः त्रेसष्ट वर्षाचा होता औरंगजेबाचा पोरगा किती वर्षाचा त्रेसष्ट वर्षाचा औरंगजेब किती वर्षाचा असतात याची एक विशेषता हा नाही काय सहिष्णू शासक होता औरंगजेबासारखा जशी औरंगजेबाना असं म्हटलं जाते हिंदू केले तसं बहादूर शाह जफर हिंदूबद्दल उदारवादी होता याचे गुरु गोविंद सिंग सोबत सोबत चांगली मैत्री होती शिखांचे गुरु पण बहा बन एक आहे बंदा बहादूर त्याच्यासोबत त्याचे रिलेशन खराब झाले होते थे नंतर है। पन गुरु सिंग ते नंतरची गोष्ट आहे पण गुरु गोविंद सोबत याची चांगली मैत्री होती याच्या दरबारात दश प्रतिनिधी होता केटलआर बहादूर शाह प्रथम संबंधित आपल्याला लक्षात ठेवायचा आहे याचं नाव होतं मुवज्जम डायरेक्ट विचारते खालीलपैकी कोणत्या बादशाहचं नाव मुवज्जम होतं तर बाश बहादूर प्रथम उपाधी होती शहा हे बेखबर ठीक आहे त्यानंतर दुसरा पाहू आपण उत्तर मुघलमध्ये जहादार शहा एकच वर्ष राहिला बारा तेरा होते बहादूर शहाचे बहादूर शाहची डेट झाली सतराशे बारामध्ये आणि त्याच्या उत्तराधिकारीसाठी वाद सुरू झाला तर त्यांच्या बहादूर शाहच्या मुलात जो सर्वात मोठा निका मूर्ख होता त्याला जुल्फी खार खा हा वजीर होता जुल्फी खार काय केलं जहादार शहाले नाही सपोर्ट केला आणि बादशाह कोणाला बनवला जहादार शहाले कारण हा सर्वात मूर्ख मुलगा होता याचं नाव या इतिहासात लंपट मूर्ख म्हणून हे लंपट मूर्ख कोणाला म्हणतात तर लहादर शहाले जहादार शहा जहादार शहाचं नाही काय याच्या संबंधित काही घडलं तर नाही कोणती गोष्ट याचं प्रेमप्रकरण फेमस होतं कुवारी नावाची वैश्य होती तिच्यासोबत त्याचा प्रेम प्रकरण होतं तो त्याच्यातच राह दिवसभर त्यामुळे ना काही मोठी तीर मारली नाही एकाच वर्षात याचं खतम झालं याची हत्या नाही काय सय्यद बंधूने केली फारुख शिहरच्या आणि फारुख शिहरने नाही काय बादशाह बनवलं पाहू आपण फारुख शेअर आता फारुख शेअर सय्यद बंधूच्या नाही काय सहयोगाने फारुख शाह फारुख शेअर गाठगत बसतो सय्यद बंधू हे नाव नाही काय लक्षात घेता फारूक शेअरचं आपलं सय्यद बंधूचं सय्यद नाही का किंगमेकर म्हटले जाते म्हणजे यानं राजे बनवले हे दोघं भाऊ होते अब्दुल्ला खा आणि हुसेन खा अब्दुल्ला खा वजीर होता आणि हुसेन खा मिल्ट्रीचा हेड होता तिथल्या ठीक आहे तर मीर त्याला म्हणते फारूक शेअर या दोन बंधूंना गादीवर बसवलं फारूक शेअरनं कोणते काम केले यांना का जयसिंग जो राजा होता त्यांनी का सवाईची उपाधी दिली आणि एक गोष्ट आपल्याला माहीत आहे फारुख शेहाच्या काळातली कालच पाहिली आपण सतराशे सतरामध्ये इंग्रज आले यांना शाही फरमान दिला बंगाल आणि बंगालमध्ये व्यापार करण्याचा तीन हजार रुपयात आणि या घटनेले इंग्रज इंग्रज लोक काय म्हणते मॅग्ना कार्टा शाही फरमान फारुख शेह यांना दिला होता प शिखाच्या गुरुसोबत मैत्री होती बहादूर प्रथमची पण बंदा बहादूर नावाचे काही व्यक्ती होते शीख धर्माशी संबंधित या फारुख शेअरनं नाही का बंदा बहादूरला फाशी दिली आता हे सय्यद बंधूने नेले गादीवर तर बसवलं हो परंतु हे नाही काय कामात हस्तक्षेप करत असे म्हणून फारुख शेअरनं काय केलं सय्यद बंधूला इग्नोर करणं सुरू केलं तर सय्यद बंधूनं याचा काटा काढला हुसेन अलीनं हुसेन खा होता आणि यांना नाही काय बाळाजी विश्वनाथ जे आपले पेशवे आहे पहिले पेशवे त्यांच्या मदतीनं फारुख शियाला अंधळ केलं आणि याला ठार केलं इथं दिसते शेवट हुसेन अली फारुख शिअर गाजीर कोण सय्यद बंधूनं शाही फरमान आणि बंदा बहादूरला यानं फाशी दिली त्यानंतर सय्यद बंधूला नाही का माहीत झालं की राजा कमजोर म्हणजे आपल्याला जर राज करायचं असेल तर राजा नाही का कमजोर असायला पाहिजे बादशाह यानं काय केलं रफी उद दरबार दरबार याला गादीवर बसवलं सतरा ते सतराशे एकोणीसमध्ये पण याचा ना नाही का टीबीनं मृत्यू झाला हे असेच पाय बिमार सतराशे एकोणीसमध्ये डबल दुसरा रफी उद दौला याला पकडलं तर याचा पेचीस मुळे मृत्यू झाला दोघे खतम झाले असेच पकडे सय्यद बंधू त्यानंतर यानं नाही का एक, एक पाहिला मोहम्मद शाह भेटला गेले बाप सतराशे एकोणीस श... ते अठ्ठेचाळीसपर्यंत राहिला हा रंगीला बादशाह होता याचं नाव आहे रंगीला बादशाह ठीक आहे आतापर्यंत आपण बहादूर शाह वनला काय म्हणते श शाही बेखबर ठीक आहे त्याचं नाव होतं मुहज्जम त्याच्यानंतर जहादार शाहले काय म्हणते लपट मूर्ख आणि आता पहिला मोहम्मद शाह मोहम्मद शाहला काय नाव आहे रंगीला बादशाह आता या काळात नाही काय मोहम्मद शहाच्या नाही का लक्षात आला सय्यद बंधूचा बाप भेटला सय्यद बंधूने या गादीवर बसवलं यानं काय केलं दिमाग लावला आणि सय्यद बंधूची हत्या करून टाकली याला माहीत होतं सय्यद बंधू आपल्यासोबत गेम खेळणं यानं सय्यद बंधूचीच हत्या केली मोहम्मद शहाच्या काळात नाही काय मुघलाची सत्ता थोडी कमजोर झाली अवध बंगाल आणि हैदराबाद हे नाही का स्वातंत्र्य एक स्टेट म्हणून नाही उदयात आले आणि मोहम्मद शहाच्याच काळात नाही काय नादिर शहानं भारतावर आक्रमण केलं सतराशे एकोणचाळीसमध्ये नादिर शाह सत्तावन्न दिवस दिल्लीत राहिला आणि कतल्या आम करून टाकला होता त्यानं नादिर शाह किती दिवस राहिला सत्तावन्न दिवस कोणाच्या काळात आक्रमण केलं तर मोहम्मद शहाच्या काळात लक्षात घ्या मोहम्मद शहाला काय म्हणतात रंगीला बादशाह त्याच्यानंतर आहे अहमद शाह सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चौपन्न हा एक नर्तिकीचा मुत्रा पुत्र होता आणि अब्दालीनं सात आक्रमण केलं भारतावर तर पहिलं आक्रमण कोणाच्या काळात केलं तर अब्दालीनं पहिलं आक्रमण केलं अहमद शहाच्या काळात याच्या दरबारातली एक विशेषता आहे याच्या दरबारात नाही का जावीद खा नावाचा एक हिजळा राहत होता दरबारात नेता जाविद खा ठीक आहे हिजळा कोणाच्या दरबारात होता तर अहमद शाह त्यानंतर आला आलमगीर द्वितीय सतराशे चौपन्न ते एकसन याच्या काळातली एकमेव विशेष गोष्ट प्लासीचं युद्ध सतराशे सत्तावन्नचं लक्षात घ्या प्लासीच्या युद्धाच्या वेळेस मुघल भाषा कोण होता भारतात आलमगीर द्वितीय त्यानंतर विचारते शहा आलम द्वितीय हो, सतराशे एकोणसाठ ते अठराशे स आलमच्या काळात पानिपतचं युद्ध झालं तिसरं सतराशे एकसष्ट बक्सारचं युद्ध झालं बॅटल ऑफ बक्सार आणि शहा आलमशी संबंधित एक विशेष गोष्ट आहे अलाहाबादचा तह ठीक आहे रॉबर्ट ने घडून आणला होता अलाहाबादचा तह अठराशे तीनमध्ये हा पेन्शन धारण झाला शाह आलम द्वितीय ठीक आहे पानीपत युद्ध बक्सार युद्ध अलाहाबादचा तह कोणाच्या काळात शहालम आणि प्लासी युद्ध आलमगीरच्या काळात त्याच्यानंतर अकबर द्वितीय अठराशे ते अठराशे सदुसष्ट याच्याशी संबंधित एक घटना आहे राजा राममोहन मोहन राजा ही उपाधी दिल्ली आहे ना आणि त्याच्यानंतर राजा राम मोहन रायला इंग्लंडला पाठवणारा व्यक्ती अकबर द्वितीय त्यानंतर याचा नाही काय बहादूर शाह टू अठराशे सदोतीस ते अठराशे सत्तावन्न हा नाही काय अंतिम मुघल बादशाह आहे अंतिम मुघल बादशाह म्हटलं तर बहादूर शाह द्वितीय अठरा तो प्रथम वेगळा आहे हा द्वितीय वेगळा हा जफर नावाने फेमस होता तो पहिला होता शाही बेखबर ठीक आहे अंतिम मुघल बादशाह हा अठराशे सत्तावन्नचा नेता होता हा जफर नावाने हा शेर लिहित असे आणि अठराशे बासष्टमध्ये याचा नाही काय रंगूनमध्ये याचा मृत्यू झाला रंगूनमध्ये पहा हा चार्ट समजून घेऊ आपण पहा सगळ्यात पहिले कोणाला बहादूर शाह प्रथम शाही बेखबर त्याला म्हणत होते नंतर जहादार शाह लंपट मूर्ख तीन नंबर फारुख शिह घृणीत कायर त्याचं नाव होतं घृणीत कायर ठीक आहे त्याच्यानंतर रफी 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 आले दोन याच्यावर काही प्रश्न बनत नाही ती गजन लक्षात ठेवा सगळ्यात पहिले तीन बहादूर शाह प्रथम जहादार शाह आणि फारुख शिहर त्यानंतर पहा दोन शाह आहे मोहम्मद शाह आणि अहमद शाह मोहम्मद शहाला रंगीला बादशाह म्हणत असे त्याच्यानंतर द्वितीय 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 आहे आलमगीर द्वितीय शहा आलम द्वितीय अकबर द्वितीय आणि बा सगळ्यात शेवटी बहादूर द्वितीय सोपंच आहे पहिले तीन लक्षात ठेव बहादूर शाह प्रथम जहादार प्रथम जादर शाह आणि फारुख शियर त्याच्यानंतर रफी रफी हे तर विचारत नाही प्रश्न दोन शाह आहे कोणते कोणते मोहम्मद शाह अहमद शाह त्यानंतर आलमगीर सब द्वितीय 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 आलमगीर द्वितीय शहा आलम द्वितीय अकबर द्वितीय आणि बहादूर शाह द्वितीय हे सहा तर आपल्याला माहीतच आहे बा मोहम्मद शहाच्या काळात नाही काय जे स्वतंत्र झाले होते राज्य आपण म्हटलं अवधची स्थापना कोण केली तर शहादत खा अवध म्हणजे यू पी बंगालची स्थापना मुर्शीद खा हैदराबादची लक्षात ठेवा चिनकिलीश खा हे तर लक्षातच ठेवा हैदराबादची चिनकिलीश खा आणि कर्नाटकची केली होती साधू साधुतुल्ला खा अवधची सदात खा बंगालची मुर्शिद खा हैदराबादची चिनकिलीश खा कर्नाटकची सादुल्लखा बहादुर शाह द्वितीयचा नेग आहे एक जबरदस्त शेर आहे जेव्हा रंगून रंगूनमध्ये पाठवलं इंग्रजानं अठराशे सत्तावन्नच्या वेळेस पहा काय म्हणते बहादुर शाह द्वितीय ना किसी के आंखों का नूर हो ना किसी के दिल का करार जो किसी के काम ना आ सके मैं वह बुजता चिरागू बहादुर शाह जफर द्वितीय